केंद्राने इम्पेरिकल डेटा द्यावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ओबीसी वर्गाचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इम्पेरिकल डेटा आवश्यक आहे आणि त्यासाठी केंद्र शासनाकडे असलेली ओबीसींची सामाजिक आणि आर्थिक जनगणनेची माहिती ही राज्य शासनाला उपलब्ध करून द्यावी यासाठी आज राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाबाबत सरकार चालढकल करत असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही या भारत सरकारच्या यंत्रणांना आम्हाला तो इम्पेरिकल डाटा द्यायला सांगा. मग त्याची ती कारणं वगैरे काय असतील आणि त्याच्यामध्ये मग भारत सरकारला आम्ही हे केलेलं आहे, प्रतिवादी केलेला आहे आणि रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया, त्याच्यानंतर होम डिपार्टमेंटला होम अफेअर्स, त्याच्या सोशल जस्टिस जे आहे सामाजिक न्याय आणि रुरल डेव्हलपमेंट या शेवटच्या ह्या दोन संस्थांनी जे आहे प्रत्यक्ष एम्पिरिकल डाटा गोळा केलेला होता तर यांनासुद्धा आम्ही त्याच्यामध्ये प्रतिवादी केलं आहे. आता आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहे म्हणून आम्ही एम्पिरिकल डाटा जमा करणार नाही अशी जर भूमिका असेल तर याचा सरळ अर्थ असा असेल की ओबीसीचं आरक्षण सरकारला द्यायचं नाही आहे. राजकीय आरक्षण हे पुढच्या निवडणुकांपर्यंत सरकारला द्यायचं नाही, कारण मी आजही दाव्याने सांगतो की 3 ते 4 महिन्यामध्ये हा एम्पिरिकल डेटा हा महाराष्ट्रातच जमा होऊ शकतो आणि आपल्याला तर तिकडनं सेन्सस डेटा मिळणार आहे. केवळ सेन्सस डेटा याच्याकरता सर्वोच्च न्यायालयाने पॉलिटिकल एम्पिरिकल डेटा देखील त्यात मागितला आहे, तो तर तुम्हाला सर्वेने आणावाच लागणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे मेसेजिंग करण्याचा प्रयत्न किंवा आम्ही कसं केंद्र सरकारला मागतो आणि केंद्र सरकार देत नाही आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आणि आपल्या ज्या चुका आहेत त्या चुका लपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे.